दाखल एकीकडे आपण पाहतोय नॉन स्ट्राइकला देवेंद्र वारुळे, तर त्याच्या जोडीला आपण पाहतोय ब्लॅक कॅप परिधान केलेला परेश। सूरजचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडू वरती मैदानाच्या आत मध्ये देवेंद्र वारुळे, जो खेळत असताना सर्वांना वाटतो हे बा तो देवा मैदानाच्या आत मध्ये गोल्डन डकची विशाल शिकार फलंदाज देवेंद्र पाल। नवीन फलंदाज मैदानाच्या आत मध्ये दाखल, तेजस नवीन फलंदाज। जो संघ जिंकेल तो मात्र थेट पोहोचेल सुपर एटच्या सामन्यांमध्ये, टॉप एट मध्ये तो संघ पोहोचेल। तर आपल्याला पाहायचंय कुठला संघ पोहोचणार आहे। गुलमार्गत गोलंदाज पुन्हा एकदा सूरज तयार उजव्या हाताने, ओया दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षण त्या दरम्यान होणार आहे, एक तर काढलीय दुसरीचा प्रयत्न आणि काय तर बॅक टू बॅक दोन गडी दाबाच्या रूपाने बाद अति गाई दोन विकेट्स देऊन जाई क्रिकेट मधले आत्महत्या फलंदाज धावबाद। फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल, हो या दरम्यान चेंडू पुन्हा एकदा हवेत आणि काय तीन चेंडू वरती तीन विकेट्स फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद। तीन चेंडू वरती एक डाव आणि तीन विकेट्स, सूरज यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल। अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत आहेत, अफलातून क्षेत्ररक्षण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, पॉवर प्ले चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये बहारदार गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। कॅप्टन सूरज संघाचा संघनायक खुलवर टप्पा थावेला यावेळेस आता सूरजच्या हातामधन धाव चोरणं इतकं सोपं नाही, आता फुल फॉर्म मध्ये आलाय। ज्या वेळेस एखादा खेळाडू फुल फॉर्म मध्ये असतो ना क्रिकेटच्या खेळामध्ये तो काही करू शकतो। वाईट चेंडू अवंतर धाव, असं म्हटलं जातं पहा की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट। फॉर्म तुमच्याकडे कधी असतो कधी नसतो, तुमचा क्लास हा आयुष्यभर तुमच्यावर कायम राहतो, आयुष्यभर कायमस्वरूपी राहणारा म्हणजे क्लास आहे। तुम्हाला फॉर्म मधून जाण्यासाठी म्हणजे तुमचा पडता काळ हा एका मॅच वरन आणि एका सामन्यावरन कधीच ठरत नाही, एक टूर्नामेंट वरन कधी ठरत नाही। दोन ते तीन टूर्नामेंट दोन ते तीन मॅचेस गेल्या तर असं म्हटलं जातं की हा खेळाडू आता फॉर्म मध्ये नाहीये, आणि तुम्हाला फॉर्म मध्ये येण्यासाठी एक टूर्नामेंट खूप झाली, एक टूर्नामेंटची एक मॅच खूप झाली, एका मॅचचे मिळालेले काही चार ते पाच चेंडू खूप झाले।
त्या चेंडूवरती तुम्ही आक्रमण चढवलं, बॅटला परफेक्ट चेंडू लागले, परफेक्ट फटकेबाजी झाली, तर कोणी सुद्धा म्हणणार की हा खेळाडू भन्नाट फॉर्म मध्ये चाललाय। हे फॉर्मचं थोडीशी चर्चा आपण केली, षडक्रम संपलं जाईल पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावायत त्या चार धावा गडी बाद तीन। पॉवर प्लेचं षटक मात्र संपलंय, ओपन फिल्डिंग प्लॅन प्ले आता असणार आहे आणि षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये घेऊन मयूर मागच्या मॅचचा हिरो जो तुम्हाला कामगिरी करताना पाहायला मिळेल। ऑन स्ट्राईक फलंदाज पहिला चेंडू आपण पाहतोय, बॅटची कडा क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये बाहरदार। समोरच्या बाजूला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षण सूरजच्या माध्यमातून सुरेखरित्या होतंय, एक सिंगल त्या ठिकाणी येणार आहे आणि सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये पाच धावा ज्या स्कोर कार्डवरती आहेत। मयूर ओ या दरम्यान फटका फसलाय, चल होईल धक्का क्रमांक चौथा, फलंदाज बाद। बॅट्समन पटकन चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल। मागच्या मॅच मध्ये ज्याने विजयी षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल। ओ या दरम्यान षटकाराचं नाव घेतलं, नाम लिया और शैतान हाजीर, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर षटकार। दाफलकावरती धावा येतील त्या अकरा, मयूर यांच्यावरती चढवलेला हल्ला, अकरा धावा स्कोर कार्डवरती आल्यात। नलेश यांच्या बॅटमन समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढलाय, क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होणार आहे, धोका स्वीकारलाय आणि काय खेळाडू क्रमांक पाचवा बाद झालाय तर तिसरा खेळाडू धावाच्या रूपाने बाद झालाय। नवीन फलंदाज अविनाश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। नलेश ताबडे यांच्या बॅटमध्ये चेंडू हवेत खेळलाय, जेल मैदानाच्या आतमध्ये निसटलाय, धावेला नकार। मैदानाच्या आतमध्ये येईल, षटक संपलंय, दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा येतील त्या तेरा धावा, पाच गडी पाच तेरा। राज पहिला चेंडू हवेमध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, एक काढली दुसरीला नकार, सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते। सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल, नो बॉल आणि त्याच्यावरती आक्रमण, एक सिंगल आणि एक डाव पळून दोन धावा, फ्रीट ऑन, दोन धावांच्या मध्ये स्कोर कार्ड वाढेल। गोलंदाज पुन्हा एकदा तयार, फुल टॉस त्याला हळूहळूपणे फ्लिक केला आहे। दोन धावा त्या ठिकाणी पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण आहेत, दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल, अठरा धावा
ज्या स्कोर कार्ड वरती येतील. 18 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ओ बॅटची कडा. नलेश दाभने बॅक टू द पवेलियन. धक्का क्रमांक सहावा. सहावा गडी पार. गोलंदाज तैयार. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडला जाईल. डॉट गोलमार्ग. गोलंदाज तैयार. अकूट टप्पा. त्याला नो बॉल घोषित केलाय. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येईल. फ्री टॉन आणि आत्ताच्या दोन धावा. दोन धावांच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 33 प्रगतीपथावरती जे आहे 20 धावा स्कोर कार्ड वरती. 6 गडी 5 झालेत. जाग्यावरती गर गर फिरणारा चेंडू. गोलंदाज तिथपर्यंत पोहोचेल. धाव इथं काही काढली जाणार नाही. चेंडू डॉट. अक्रॉस द बॅट चेंडू खेळून काढलाय. यावेळी झेल होईल. धक्का क्रमांक सातवा. सातवा गडी पार. तुषार. तुषार आणि सूरज. पहिला चेंडू सिंगल. सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. गोलंदमार्ग गोलंदाज तयार. अकूट टप्पा. त्याला कट करण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सिंगल जी येणार आहे. सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढेल 22 धावा. स्कोर कार्ड वरती जे येतील. पुढे सरसाबा चेंडू खेळलाय. फटका मात्र बसलाय. झेल होईल. आठवा गडी मैदानाच्या आतमध्ये बाद. लास्ट विकेट. हळुवारपणे कट केलाय. धावपाची संधी. सिंगल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल 23 धावा. खुट्टा
टप्पा त्याला समोरच्या बाजूला खेळलाय. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये काढली आहे, दुसरीला नकार जकळवलाय. एक चेंडू आहे चौथ्या षटकाचा. ओ या दरम्यान आपण पाहतोय थोड्यावरनं बचावला, षटक संपला जाईल चौथ. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा आहेत त्या 24 धावा, शेवटचे 6 चेंडू. चला जास्त वेळ घेऊ नका, शेवटचे 6 चेंडू घेऊन पुन्हा एकदा संघाचा संगणक सुरू असतो या. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट. पहिला चेंडू डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सय्यार. धावाची संधी आहे, फेकी थोडीशी उशिरा. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे, धावेला मात्र नकार जकळवलाय. सिंगलच्या मदतीने मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. अजूनही 4 चेंडू आहेत, 25 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज सय्यार. हो या दरम्यान यश त्यांचा वेद, संघ ऑल आउट. 26 धावांची गरज, 30 चेंडू आणि 26 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, चला लवकर बॅटिंग केलेला संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान ऋतिक हरिश्चंद्रे यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचंही लोणावळा प्रीमियर लीग 2022 स्पर्धेमध्ये क्रिकेट क्लब ऑफ भांगरवाडीच्या वतीनं सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे व्यासपीठावरती स्थान पटवा. चला बॅट्समन मैदानाच्या दाखल करा विजय दुर्ग लिजंड्स या संघाच्या विरोधात. राज माची टायगर्स या दोन संघांचा सामना आहे. 30 चेंडू 26 बॅट्समन. चला
विकेटचं पतन, मैदानाच्या आतमध्ये सूरज बाद झाले. टॉस सडिया, पुरंदर लायन्स आणि कोराई ट्रॅकर्स टॉस सडिया. पुरंदर लायन्स आणि कोराई ट्रॅकर्स टॉस सडिया. कट केला चेंडू, सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. पाच चेंडू झालेत, पाच चेंडू. धावफलकावरती चार, पंचवा. पहिला चेंडू डॉट, सॉरी, पहिल्या चेंडू वरती सिंगल, दुसरा चेंडू रन आउट, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू सिंगल, पाचवा चेंडू सिंगल. एक डॉट आहे का? दोन, ठीक आहे. षटक संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या चार धावा. समीकरण 24 चेंडू शिल्लक आणि 24 चेंडूवरती 22 धावांची गरज. चला सामन्याला सुरुवात. 24 चेंडू आणि 22 धावा. चला जास्त वेळ घेऊ नका. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती आपण पाहतोय नॉट आउट. पहिला चेंडू डॉट बॉल, डॉट बॉल. या दरम्यान बॅट वरती संपर्क येऊ शकला नाही, चेंडू पडला जाईल. पुन्हा एकदा डॉट,
पुढे सरसावा चेडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक तर मैदानाच्या आतमध्ये काढली, दुसरीला नकार. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. टप्पा त्याला अक्रॉस द बॅट चेंडू खेळून काढलाय. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड वाढणार आहे. सहा धावा स्कोर कार्ड वरती, 20 धावांची गरज. टॉस या ठिकाणी आपण करतोय. एकीकडे आपण पाहतोय पुरंदर लायन्स आणि दुसरीकडे आपण पाहतोय कोराई ट्रॅकर्स. या दोन संघांचा टॉस या ठिकाणी आपण करतोय. बोथ कॅप्टन, चला चेंडू हवेत आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ऋतिक हरिश्चंद्रे यांच्या शुभास्ते टॉस या ठिकाणी आपण करतोय. ऋतिक सरांना विनंती आहे, चला पैलवान ऋतिक हरिश्चंद्रे. गोलंदाज तयार. हो, या दरम्यान आपण पाहतोय समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढलाय. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. सिंगलच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वाढेल. 13 धावा स्कोर कार्ड वरती, अजून 13 धावांची गरज. 18 चेंडू वरती पुरंदर लायन्स संघाने नाणेफेक जिंकली आणि बॅटिंग करण्याचा निर्णय प्रथमतः घेतलाय. तो सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. डू ऑर डाय इथून पुढे सामने होणार आहे. हो, या दरम्यान चेंडू उडवलाय. छेल वरती जाणं गरजेचं होतं. एक सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. सिंगलच्या मध्ये मैदानाच्या आतून स्कोर कार्ड वाढेल. 14 धावा ज्या स्कोर कार्ड वरती येतील. हो, या दरम्यान आपण पाहते हळूवारपणे चेंडू खेळून काढलाय. समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. 15 वरती स्कोर कार्ड. 26 पाठलाग. 11 धावांची गरज. हो, या दरम्यान आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू वरती पोहोचेल. पुन्हा एकदा सिंगल येईल. 10 धावांची गरज. वाईट चेंडू अभांतर धाव. 9 धावांची गरज. हळूवारपणे चेंडू डीप कव्हरला खेळलाय. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू वरती पोहोचेल. चेंडू अडवेल. धावेला नकार. एक सिंगल येईल. 8 धावांची गरज. सिंगल धाव येणार आहे. 8 धावांची गरज. पुन्हा एकदा सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. 7 धावांची गरज. सिंगल मैदानाच्या आतमध्ये येईल. 6 धावांची गरज. 6 धावांची गरज. 20 वरती स्कोर कार्ड. षटक संपले. 12 चेंडू आणि 6. हळूवारपणे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल जी काढली जाईल. 5 धावांची गरज. ओ छेल होईल फलंदाज बाद. अजूनही 5 धावा आहेत. 10 चेंडू आणि 5 धावा.
गोलंदाज तैयार, हो या दरम्यान समोरच्या बाजूला एक टप्पा खात सीमारेषेच्या जवळ चेंडू अडवला। 22 वरती स्कोर कार्ड, 4 धावांची गरज। जेल होईल फलंदाज बाद, अजूनही 3 धावांची गरज।